आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता, तीचा सागर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आम्हाला विरोधात बसायचा जनादेश मिळाला आहे. राष्ट्रवादीने घेतलेल्या या भूमिकेत शिवसेनेची झाली पंचाई, पाहूया सविस्तर बातमी. नमस्कार, मी मयुरी. शिवसेनेची राष्ट्रवादीने घेतलेल्या या भूमिकेने झाली पंचायत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्याची काल निवड करण्यात आली. यावेळी अजित पवार यांची विधिमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे सर्व नूतन आमदार उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांनी चांगलेच अनुमोदन दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह आघाडीतला सहयोगी पक्ष काँग्रेस विरोधी बाकांवरच बसेल, असा खुलासा काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना केला आहे. आम्हाला विरोधात बसायचा जनादेश मिळाला आहे, असं ते म्हणाले. भाजपाशी शिवसेनेनं काडीमोड घेतला तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देईल अशी चर्चा होत असताना आलेल्या या खुलाशामुळे शिवसेनेला आता फारशी ताठर भूमिका घेता येणं शक्य दिसत नाही. दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची बिनविरोधी निवड झाली आहे. विधिमंडळ पक्षाची बैठक काल मुंबईत पक्षाचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर यांच्या उपस्थितीत झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या निवडीमुळे आता फडणवीसच मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे दावेदार असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, तीचा जाग.